नमस्कार, कल्पेश आणि सायली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप सारं स्वागत आहे। तर आज आपण आहे ना खमंग अशी कुरकुरीत भरलेली भेंडी बनवणार आहोत। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ही भेंडी स्वच्छ धुवून आणि ड्राय एकदम सुकून अशी मध्ये चिरं पाडून घेतलेले आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता। असे मी मध्ये चीर पाडून घेतलेले प्रत्येक कला। हे बघा सर्वांना मी चीर पाडून घेतलेले आहे। तर आपण वाटण्यासाठी सामान पाहूया। काय भेंडी भरण्यासाठी 4 टेबलस्पून सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून शेंगदाणे, 1 टेबलस्पून तीळ, इकडे कोथिंबीर घेतले, 3 मिरची घेतली हिरवी आणि 4-5 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत। तर आपण ते पूर्ण भाजून घेऊया एक एक। मी ते पॅन ठेवलंय गॅसवर, आता आहे ना पॅन तापलाय तर त्याच्यामध्ये मी पहिले शेंगदाणे टाकून घेते। शेंगदाण्यांना गोल्डन ब्राऊन येतीपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचे। तर आपले शेंगदाणे बघा कसे मस्त असे भाजून गेले खरपूस। तर आता मी तीळ टाकून घेते। खोबरं पण टाकून घेते मी आता। आता शेंगदाणे आणि तीळ खोबरं आता आपल्याला ना मस्त असे भाजून झालेत खरपूस। तर तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त असे खरपूस आपलं सारण खोबरा शेंगदाणे आणि तीळ मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत। आता आपण थोडा 1-2 मिनटासाठी थंड करायला ठेवू आणि आपण मिक्सरला त्याचं वाटण करून घेऊया। मांडा घेतलेला मी इथे मिक्सरचा मांडा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता। तर त्याच्यामध्ये आहे ना मी 3 मिरची टाकून घेते कट करून, असे कट करून 3 मिरची टाकून घेतले, 2-3 पाकळे लसणाचे आणि आपण जो सारण आहे ना भाजून घेतलेला तो टाकून घेऊया आपण याच्यामध्ये। तर बघ तुम्ही पाहू शकता मी आहे ना वाटण नीलसर असं नाही केलेलं, थोडं भरटच ठेवलंय। तर अशा पद्धतीने आहे ना मी ठेवलंय। तुम्हाला नील हवं असेल तरी तुम्ही नील करू शकता, पण अशा असं भरत ठेवल्याने आहे ना भेंडी एकदम मस्त अशी कुरकुरीत आणि खूप छान येतात। तर मी अशा पद्धतीने भरटसर ठेवून दिलेला आहे। तर आपले भेंडी कट करून झालेत, अजून आपल्या जो वाटण असतो तो सुद्धा आपलं वाटून झालेला आहे। तर जे मेन इन्ग्रेडियंट ते म्हणजे आपले मसाले। तर मसाले नाही टाकले तर चवच नाही येणार भाजीला। तर चला मग आपण मसाले बघूया काय लागतं ते। मी ते चवीपुरतं मीठ घेतलं आहे। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरा, इथे गरम मसाला घेतलेला आहे 1 टीस्पून, लाल तिखट घेतलेला आहे मी 1 टेबलस्पून, इथे 1/2 चमच मी साखर घेतलेली आहे, 2 चमच मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 टेबलस्पून मी इथे हळद घेतलेली आहे। तर आपण वाटण वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। इथे मीठ टाकून घेते मी, लाल तिखट, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद,
आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर. तुम्हाला त्यांनी असं आहे ना म्हणजे आपले मसाले सर्व टाकून झालेत, आता आपण हे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले सगळे मसाले आणि वाटण सगळं मिक्स करून झालं आहे. आपण एक एक भेंडे घेऊन भरून घेऊ सर्व. तर अशा प्रकारे मी इकडे भेंडे घेतले, तर आपण त्याला व्यवस्थित भरून घेऊ. तसं आपण व्यवस्थित भरून घेऊया जेणेकरून आपलं सारण पडणार नाही. तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपले सर्व भेंडी भरून झालेले आहेत. तर आपण फ्राय करण्यासाठी तयारी करूया. आपलं पॅन तापलेलं आहे, तर आपण मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. तेल थोडं जास्तच टाकायचं कारण की आपल्याला भेंडी फ्राय करायची. तेल तापलेलं मी ते 2-4 पाकळी लसणाचे टाकून घेते. जिरं, हळद टाकून घेते आणि थोडंसं फुलीसाठी लाल तिखट काश्मीरी लाल मिरची. फोडणी देऊन झालेली आहे, तर आपण जे भरलेले भेंडी आहेत ते सगळं टाकून घेऊया. तर बघा मी सगळं टाकून घेते. तुम्ही पाहू शकता की भेंडी आता फ्राय करायला ठेवले आहेत. तर आता 5 मिनिटांसाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून देते वाफेवर शिजण्यासाठी. 5 मिनिटानंतर आपण ते झाकण पूर्ण काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मी 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं. तर आता झाकण काढलं तर तेल सुटलं आणि नॉर्मल खरपूस पण एका बाजूने आले. तर आपण हे सर्व आता एक एक करून पट्टी करून घेऊया व्यवस्थित. पाहू शकतो किती छान असं कलर आणि सुंदर असं झालं आहे. तर आपण हे ना पूर्ण पार्टी करून घेऊया. तर आता हे ना जो उरलेला आपला सारण आहे तो आता मी भेंडीवर टाकून घेते. पुन्हा मी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देते. तर तुम्ही पाहू शकता आपली क्रिस्पी अशी भरलेली भेंडी तयार झाली आहे मसालेदार. खूप छान लागते झणझणीत आणि खायला तर खूपच टेस्ट लागते. तर तुम्ही पण नक्की करून पहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकन आहे त्याला क्लिक करा. बाय बाय.